नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 मधील प्रकरण 5वे उष्णता। या प्रकरणामध्ये आपले मुख्य घटक आहेत अप्रकट उष्मा, पुनर्हिमायन, पाण्याचे असंगत आचरण, दवबिंदू तापमान आणि आर्द्रता, उष्णतेचे एकक, विशिष्ट उष्माधारकता, उष्णतेची देवाणघेवाण। आता आपण उष्णता आणि तापमान या गोष्टी नेहमीच आपल्या रोजच्या जीवनामध्ये पाहत आलेलो आहोत। उष्णता म्हणजे काय आणि तापमान म्हणजे काय, यामध्ये नेहमीच आपल्या मनात संभ्रम असतो। तर नक्की उष्णता आणि तापमान यामध्ये काय फरक आहे, तर इथे आपण आकृती जर नीट पाहिलं तर इथे आपल्याला दिसेल की उष्णता म्हणजेच एक ऊर्जा, ऊर्जेचं रूप आहे। उष्णता हे एक ऊर्जेचं रूप आहे आणि ही ऊर्जा उष्णतेच्या स्वरूपामध्ये बाहेर पडते। इथे आपल्याला आकृतीमध्ये दिसतंय ह्या चित्रामध्ये की लाकडं जाळली जात आहेत आणि ह्या लाकडांच्या उष्णतेमुळे किंवा ही लाकडं जाळल्यामुळे जी उष्णता ऊर्जा निर्माण होते त्यामुळे ह्या ज्वाळा इथे आपल्याला दिसत आहेत। पण ही उष्णता किती प्रमाणात आहे हे आपल्याला कसं कळतं, तर त्याच्या तापमानावरून। म्हणजे ज्याचं तापमान जास्त त्यामध्ये जास्त उष्णता ऊर्जा आहे आणि तापमान आपण ह्या अंश सेल्सिअस मध्ये मोजतो आणि ह्यासाठी तापमापी या साहित्याचा या उपकरणाचा वापर केला जातो। आपण मागच्या इयत्तांमध्ये हेही पाहिलेलं आहे की उष्णता ही जी आहे ह्याचं संक्रमण कशा प्रकारे होते, त्याचे प्रकार किती आणि कशा प्रकारे संक्रमण होते, कोणकोणते प्रकार आहेत आपण पाहूया। इथे आकृतीमध्ये तुम्हाला इथे दिसेलच की एका विद्युत शेगडीवर पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि विद्युत शेगडीमधलं जे पाणी आहे किंवा कुठलाही द्रव पदार्थ आहे तो उकळत असताना इथे लक्षात येईल की जशी जशी उष्णता त्याच्या तळाकडच्या भागाला मिळते तशा तशाच प्रकारे ते हलके होतात, त्यांची घनता कमी होते, त्या रेणूंची घनता कमी होते आणि ते रेणू वरच्या दिशेला जाऊ लागतात आणि त्याचबरोबर वरचे जे थंड रेणू आहेत ते खाली येऊ लागतात आणि अशा प्रकारे हे अभिसरण ही क्रिया सतत सुरू होते आणि पूर्ण भांड्यातलं जे काही द्रव असेल ते तापतं। त्याचबरोबर आपण जर त्या भांड्याला एखादा हँडल असेल तर त्या हँडलला हात लावल्यानंतर आपल्याला उष्णता जाणवते आणि ती उष्णता कोणत्या तरी वाहकामधून, बऱ्याच वेळेला प्लास्टिकची मूठ असते तरीही आपल्याला काही प्रमाणामध्ये तेथे उष्णता जाणवते आणि हा जो प्रकार आहे इथे द्रव पदार्थ नाहीये, मग हा जो प्रकार आहे ह्याला म्हणतात वहन। आणि तिसरा की इथे आपण त्या शेगडीच्या बाजूला जरी उभं राहिलं किंवा आपण गॅसवर काही वस्तू ठेवली असेल उकळण्यासाठी, गरम करण्यासाठी, तर त्या वेळेला सुद्धा आपल्याला बाजूला उष्णतेची धग जाणवते। यामध्ये आपण मागच्या वर्षी मागच्या इयत्तांमध्ये शेकोटीचं उदाहरण पण पाहिलं होतं की आपण प्रत्यक्ष त्या आगीला स्पर्श करत नाही तरी सुद्धा आपल्याला उष्णता जाणवते। त्याचबरोबर सूर्याची जी किरणं आपल्या पृथ्वीपर्यंत पोहोचतात ती सुद्धा याच प्रकारे पोहोचतात आणि तो प्रकार आहे प्रारण। म्हणजेच उष्णतेच्या संक्रमणाचे एकूण 3 प्रकार आहेत, वहन, अभिसरण आणि प्रारण। इथे एक छोटासा प्रयोग केला आहे ज्यामधून आपल्याला एक महत्वाची गोष्ट कुठल्याही पदार्थाबाबत, आपण इथे पाण्याचं उदाहरण घेतलं आहे त्याबाबत आपल्याला कळणार आहे। इथे तुम्हाला आकृतीमध्ये दिसेल की एक तिवई आहे आणि तिवईवर बर्फाचे तुकडे ठेवलेलं एक चंचूपात्र ठेवलेलं आहे। त्या चंचूपात्रामध्ये तापमापी ठेवलेली आहे। तुमच्या लक्षात येईल की
बर्फाचे जे तुकडे आहेत ते असल्यामुळे बर्फाचं तापमान हे 0° सेल्सिअस असतं. मग बर्फाचं तापमान 0° असल्यामुळे ह्या तापमापीमध्ये सुद्धा 0°ची किंमत ही तापमापी दाखवणार आहे. आता या बर्फाच्या तुकड्यांच्या चंचुपात्राला आपण उष्णता द्यायला सुरुवात केली तर काय होईल, काही अंदाज करता येईल? तुम्हाला काय वाटतं की कदाचित त्या तापमापीमध्ये तापमान वाढत जाईल. जर आपण उष्णता दिली तर साहजिकच त्यामध्ये तापमान वाढत गेलं पाहिजे. पण इथेच मोठी गंमत आहे की जरी उष्णता आपण देत राहिलो तरी सुद्धा तापमापीतलं तापमान वाढत नाही. असं का बरं होतं? तर ते ह्या गोष्टीमुळे होतं. त्याचं कारण असं आहे की ज्या वेळेपर्यंत किंवा जोपर्यंत ह्या बर्फाच्या तुकड्यांचं पूर्णपणे विलय होत नाही, म्हणजेच पूर्णपणे ते वितळून जात नाही, तोपर्यंत ही जी दिलेली उष्णता ऊर्जा आहे ती ह्या बर्फाचं वितळण्याची क्रिया, ह्या बर्फाचे वितळण्याची क्रिया करण्यासाठी ती उष्णता वापरली जाते. आणि म्हणूनच जोपर्यंत बर्फाचा एक तुकडाही या चंचुपात्रामध्ये शिल्लक आहे तोपर्यंत उष्णता ही जी आहे ही पूर्णपणे वापरली जाते आणि त्यामुळेच तापमापी 0° सेल्सिअस असं तापमान दाखवत. ज्या वेळेला पूर्णपणे बर्फाची रूपांतर द्रवामध्ये होईल, म्हणजेच पाण्यामध्ये होईल, त्यावेळेला मात्र आपल्याला तापमापीमध्ये जे तापमान आहे त्याची किंमत वाढताना दिसेल. हळूहळू तापमान वाढेल आणि पाणी एका ठराविक वेळेला उकळू लागेल आणि त्यावेळेला आपलं तापमान असेल 100° सेल्सिअस. हे तुम्हाला माहितीच आहे की पाण्याचा उत्कलनांक आहे 100° सेल्सिअस. त्यामुळे 100° सेल्सिअसला पाणी उकळू लागेल आणि पुन्हा एक आपल्याला गंमत दिसून येईल की पाणी उकळू लागल्यानंतर आपण कितीही वेळ ते उकळत ठेवलं तरी सुद्धा तापमापीचं तापमान 100°पलीकडे वाढत नाही. मग इथे काय होत असतं? इथे तर आपण पाहिलं की सुरुवातीला बर्फ वितळण्यासाठी उष्णता वापरली जाते, म्हणजेच देवा स्थायू पदार्थाचं रूपांतर द्रव पदार्थामध्ये होतं, त्यावेळेला स्थायू पदार्थामधील जे बंध आहेत रेणूंचे ते तोडण्यासाठी ती उष्णता कुठे वापरली जाते? या ठिकाणी वापरली जाते ज्या वेळेला एखादा पदार्थ वितळत असतो. तो वितळून झाल्यानंतर जेव्हा तो आणखी आपण उष्णता देतो त्यावेळेला त्याचं रूपांतर उत्कलनांकाच्या वेळेला, म्हणजे ज्या वेळेला त्याचा उत्कलनांकापर्यंत त्याचं तापमान पोहोचतं त्यावेळेला तो पदार्थ वायुरूप अवस्थेमध्ये जायला लागतो. इथे पुन्हा तीच क्रिया होते. इथे पुन्हा वायुरूप अवस्थेमध्ये जाण्यासाठी उष्णता ऊर्जा वापरली जाते. मग ही जी उष्णता ऊर्जा आहे ही सतत वापरली गेल्यामुळे ठराविक तापमानानंतर, म्हणजे उत्कलनांकानंतर, उत्कलन बिंदूनंतर आपल्याला उष्णतेमध्ये जरी वाढ झाली तरी तापमान मात्र वाढलेलं दिसत नाही, कारण ती उष्णता ही बाष्प बनवण्यासाठी वापरली जाते. म्हणजे हा तुमचा प्रयोग लक्षात आलाच असेल. आता ह्याचं थोडंसं शास्त्रीय विश्लेषण आपण पाहूया. हेच आपण आता पाहिलं त्याप्रमाणेच वर्णन दिलेलं आहे की जोपर्यंत बर्फाच्या सर्व तुकड्यांचे पाणी होत नाही तोपर्यंत मिश्रणाचे तापमान 0° सेल्सिअस एवढेच राहील. पूर्ण बर्फाचे पाणी झाल्यानंतरही उष्णता देणे चालू ठेवले तर पाण्याचे तापमान वाढू लागेल व पाण्याचे तापमान 100° सेल्सिअस पर्यंत जाईल. या तापमानाला पाण्याचे रूपांतर मोठ्या प्रमाणात वाफेत होऊ लागते. सर्व पाण्याचे रूपांतर जेव्हा वाफेत होते त्यावेळेला पाण्याचे तापमान 100° सेल्सिअसला स्थिर राहते. हे आपण ह्या प्रयोगातच पाहिलेलं आहे. म्हणजेच ज्या वेळेला पदार्थाचे स्थायू अवस्थेतून द्रव अवस्थेत रूपांतर होते त्यावेळेला पदार्थ, म्हणजे या ठिकाणी बर्फ घेतलेला आहे आपण, बर्फ हा उष्णतेचे शोषण करतो आणि त्याच्या तापमानामध्ये वाढ होत नाही, म्हणजे उष्णता शोषली जाते पण तापमानात वाढ होत नाही. हा जो आपण मागचा प्रयोग आहे
त्या प्रयोगामध्ये आपण जर उष्णता देत असताना जर आपण प्रत्येक 30 सेकंदाने किंवा 1 मिनिटाने ठराविक वेळेमध्ये जर आपण उष्णतेचं जे काही मापन केलेलं आहे अंश सेल्सियसच्या सहाय्याने अंश सेल्सियसच्या आधारे किंवा एककामध्ये ते आपण जर लिहून ठेवलं आणि त्याचा आलेख काढला की काल आणि तापमान की किती मिनिटाला किती तापमान असेल हे जर आपण काढलं तर आपल्याला अशा प्रकारचा आलेख दिसतो. म्हणजे इथे जर तुम्ही नीट पाहिलं तर इथे आपण म्हटलंय की जोपर्यंत स्थायू अवस्थेतून द्रवरूप अवस्थेत रूपांतर होत नाही पूर्ण पदार्थाचे तोपर्यंत तापमानात वाढ होत नाही. मग तो जो कालावधी आहे तो हा इथे दिसलेला आहे ए ते बी पर्यंत. इथे बी पर्यंत सर्व बर्फाचं रूपांतर पाण्यामध्ये होतं. म्हणजेच ए ते बी पर्यंत ह्या कालावधीत बर्फ आणि पाणी हे दोन्ही एकाच वेळेला चंचुपात्रात असतात. नंतर उष्णता दिल्यानंतर इथे बी ते सी पर्यंत फक्त पाणी आहे म्हणजे द्रव आहे आणि पुन्हा सी पासून डी पर्यंत इथे तुमच्या लक्षात येईल सी 100 अंश सेल्सिअस सी पासून डी पर्यंत पाणी उकळतं. मग त्यावेळेला पाणी आणि वाफ हे दोन्ही त्यावेळेला चंचुपात्रामध्ये आढळतात आणि त्यावेळेला तापमान स्थिर असतं. म्हणजे इथे तुमच्या लक्षात येईल 0 अंशाला ज्या वेळेला बर्फ वितळण्याची क्रिया सुरू असते त्यावेळेला तापमान स्थिर असतं. तसंच इथे उकळण्याची जेव्हा क्रिया होते पाण्याचं रूपांतर वाफेत होण्याची जेव्हा क्रिया होते तेव्हा सुद्धा तापमान स्थिर असतं. मग या शोषलेल्या सर्व उष्णतेचा उपयोग अणुरेणूमधील बंध कमकुवत करून स्थायूचे द्रवान रूपांतर करण्यासाठी केला जातो. आणि ही जी स्थिर तापमानाला शोषली गेलेली उष्णता आहे त्याला म्हणतात अप्रकट उष्मा. त्याला म्हणतात अप्रकट उष्मा. जर आपण ए ते बी पाहिलं तर इथे वितळण्याची क्रिया झाली म्हणून या ठिकाणचा जो उष्मा आहे त्याला म्हणणार वितळणाचा अप्रकट उष्मा. आणि त्याच प्रकारे 100 अंश सेल्सिअसला हा जो उष्मा आहे हा आहे बाष्पन क्रिया होण्याचा उष्मा आहे तो आपण पुढे पाहणारच आहोत. तर वितळणाचा विशिष्ट उष्मा आपल्याला काय म्हणता येईल तर एकक वस्तुमानाच्या स्थायू पदार्थाचे द्रवामध्ये पूर्णपणे रूपांतर होत असताना स्थिर तापमानावर जी उष्णता स्थायूत शोषली जाते त्या उष्णतेला वितळणाचा विशिष्ट अप्रकट उष्मा असे म्हणतात. त्यालाच इंग्रजीमध्ये म्हणतात स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ मेल्टिंग. म्हणजेच एकक वस्तुमान जर आपण घेतलं तर जो उष्मा आपल्याला वितळण्याच्या वेळेला मिळणार आहे तो आहे वितळणाचा विशिष्ट अप्रकट उष्मा. तुमच्या लक्षात येईल वितळणाचा अप्रकट उष्मा याचा अर्थ ए ते बी मध्ये जो काही उष्मा निर्माण झालेला आहे किंवा वापरला गेलेला आहे तो होणार आहे वितळणाचा अप्रकट उष्मा. पण जर आपण एकक वस्तुमान घेतलं तर तो होणार आहे वितळणाचा विशिष्ट अप्रकट उष्मा. तसंच जेव्हा द्रवाचे रूपांतर वायूमध्ये होते त्यावेळेला सुद्धा उष्णता शोषली जाते परंतु तापमानात वाढ होत नाही. या स्थिर तापमानाला द्रवाचे रूपांतर वायूमध्ये होते त्या तापमानाला द्रवाचा उत्कलनांक असे म्हणतात. इथे पाण्याचा उत्कलनांक 100 अंश सेल्सिअस. स्थिर तापमानात द्रवाचे रूपांतर वायूमध्ये होत असताना शोषल्या गेलेल्या उष्णतेस आपण काय म्हणतो बाष्पनाचा अप्रकट उष्मा. आणि हाच अप्रकट उष्मा जर एकक वस्तुमानासाठी आपण मोजला तर हा होणार आहे बाष्पनाचा विशिष्ट अप्रकट उष्मा. त्याची व्याख्या आपल्याला अशी लिहिता येईल की एकक वस्तुमानाच्या द्रव पदार्थाचे वायूमध्ये पूर्ण रूपांतर होत असताना स्थिर तापमानावर जी उष्णता द्रवात शोषली जाते त्या उष्णतेला बाष्पनाचा अप्रकट उष्मा असे म्हणतात. त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. मग इथे तुमच्या दोन्ही गोष्टी लक्षात आल्या असतील वितळणाचा अप्रकट उष्मा त्यानंतर वितळणाचा विशिष्ट अप्रकट उष्मा त्यानंतर
बाष्पनाचा अप्रकट उष्मा आणि बाष्पनाचा विशिष्ट अप्रकट उष्मा. त्याचबरोबर प्रत्येक पदार्थाचा द्रवणांक हा वेगवेगळा असणार आहे. प्रत्येक पदार्थाची जडणघडण ही वेगवेगळी आहे, त्यामुळे प्रत्येकाचा द्रवणांक वेगवेगळा, त्यामुळे त्यांचे उत्कलनांक सुद्धा वेगवेगळे असतात. मग हवेचा दाब समुद्रसपाटीवरील हवेच्या दाबापेक्षा कमी किंवा अधिक असेल तर द्रवणांक, उत्कलनांक व अप्रकट उष्मा सुद्धा बदलतात. हे आपण आधीच पाहिलेलं आहे की जर आपण समुद्र सपाटीला पाणी उकळण्याचा प्रयत्न केला तर ते 100 अंशाला उकळेल, पण जर आपण उंच उंच जात गेलो की जिथे हवेचा दाब कमी असतो, मग अशा कमी हवेच्या दाबाच्या ठिकाणी उत्कलनांक कमी होतो आणि ते कमी तापमानालाच काय होतं, पाणी तापतं. आणि म्हणून आपण हे मागे सुद्धा पाहिलेलं आहे की जिथे उंच प्रदेश आहे तिथे अन्न शिजवण्यासाठी प्रेशर कुकरचा वापर करतात, की जेणेकरून प्रेशर म्हणजेच काय, हवेचा दाब, दाब वाढला तर आपल्याला उत्कलनांक सुद्धा वाढवता येतो आणि जास्त उष्णता वापरून अन्न सहज शिजवता येतं. इथे काही पदार्थांचे द्रवणांक आणि उत्कलनांक दिलेले आहेत आणि त्यांचे विशिष्ट अप्रकट उष्मा, ह्यामध्ये वितरणाचा विशिष्ट अप्रकट उष्मा आणि बाष्पनाचाही दिलेला आहे. इथे तुमच्या लक्षात येईल की उष्मा किलो जूल मध्ये दाखवलेला आहे, प्रति किलोग्रॅम हे SI एककामध्ये आहे आणि CGS एककामध्ये कॅलरी प्रति ग्रॅम, अशा प्रकारे हा उष्मा दाखवलेला आहे. इथे तुमच्या लक्षात येईल की वितरणाचा अप्रकट उष्मा हा जास्त आहे आणि बाष्पनाचा अप्रकट उष्मा, उष्णता जास्त असल्यामुळे हा अप्रकट उष्मा सुद्धा जास्त आहे. इथे आपल्याला दिसतं की द्रवणांक आहे आणि त्यानुसार त्यांच्या बाष्पनाचे किंवा वितरणाचे अप्रकट उष्मा हे इथे दिलेले आहे. इथे आपल्याला पाणी किंवा बर्फ, पाणी म्हणजेच त्याचा उत्कलनांक आणि बर्फ असेल तर द्रवणांक, तांबे 1083 अंश सेल्सिअस हा द्रवणांक आहे आणि उत्कलनांक आहे 2562. आणि अशाच प्रकारे इथिल अल्कोहोल, सोने, चांदी, शिसे यांचे द्रवणांक आणि उत्कलनांक दिलेले आहेत आणि त्याच संबंधाने पुढे आपल्याला वितरणाचे विशिष्ट उष्मा आणि बाष्पनाचा विशिष्ट उष्मा सुद्धा दिलेला आहे. आता पुढचा भाग समजून घेण्यासाठी आपल्याला एक छोटीशी कृती इथे करायची आहे, जी बऱ्याच वेळेला तुम्ही करून पाहिलेली सुद्धा असेल. एखादा बर्फाचा तुकडा घ्यायचा आहे, हा बर्फाचा तुकडा अशा प्रकारे खाली आधार देऊन अलगत वर राहील अशा प्रकारे घ्यायचा आहे, त्यानंतर धागा किंवा तार घ्यायची आणि त्या धागेच्या किंवा तारेच्या दोन्ही टोकाला वजन बांधायचं आहे आणि हे वजन बांधलेले जे तो धागा असेल किंवा तार असेल तर ती तार बर्फावरून, त्या बर्फाच्या लादीवरून अशा प्रकारे ठेवायची आहे. थोड्या वेळाने आपल्या असं लक्षात येईल की बर्फाची लादी ही जी आहे ती थोडी वितळू लागते जिथे तार असते तिथे आणि ही तार आत शिरत जाते आणि ते जर सतत तसंच ठेवलं तर तार आत शिरत जाते, म्हणजेच बर्फाच्या लादीचे तुकडे, दोन तुकडे होतील की काही असं आपल्याला वाटत असतं आणि काही काळाने हे जी, हा जो धागा आहे किंवा ही जी तार आहे ही खालच्या बाजूने निघून खाली पडते, पण त्यावेळेला आपल्याला असं लक्षात येतं की तार आरपार निघून गेली तरी सुद्धा बर्फाच्या लादीला ती त्याचे लादीचे तुकडे करू शकले नाही किंवा बर्फाची लादी ही अखंडच राहिली. तर ही जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेला म्हणतात पुनर्हिमायन. आपण समजून घेऊया ती प्रक्रिया नक्की काय आहे. दाबामुळे बर्फाचे वितळणे व दाब काढून घेतल्यास पुन्हा बर्फ होणे, या प्रक्रियेला पुनर्हिमायन असे म्हणतात. समजायला कठीण आहे, समजलं नसेल तर आपण व्यवस्थित पुन्हा एकदा समजून घेऊया. ही कृती इथे दिलेली आहे, यामध्ये ज्या वेळेला बर्फाची लादी ज्या वेळेला आपण इथे ठेवलेली आहे आणि इथे त्यावर तार घेतलेली आहे, तर त्या तार ज्या वेळेला बर्फावर ठेवली जाते
त्या वेळेला ज्या ठिकाणी तार बर्फाला स्पर्श करते तिथे साहजिकच दाब पडणार आहे आणि त्या दाबामुळे बर्फाचा द्रवणांक शून्यापेक्षा कमी होतो. म्हणजेच द्रवणांक कमी झाला तर साहजिकच तिथे काय होणार आहे, बर्फाचं तापमान आहे 0°. म्हणजे 0°ला बर्फ हा स्थायी रूप असला पाहिजे, पण दाबामुळे त्याचा द्रवणांक कमी झाल्यामुळे 0°ला तो द्रवरूप बनतो. द्रवरूप बनल्याबरोबर ही जी तार आहे ती आपोआपच त्या द्रवातून खाली सरकते. आणि ज्या वेळेला तार द्रवातून खाली सरकते तर तारेच्या वरच्या भागामध्ये काय होणार आहे, ते पाणी वर येणार आहे आणि तार खाली जाणार. आणि पाणी वर आल्यामुळे जो दाब आहे तो काय होईल, आपोआप कमी होणार. दाब कमी झाला की काय होतं, की त्याचा द्रवणांक पुन्हा 0° होतो आणि 0° द्रवणांकामुळे पुन्हा त्याचं बर्फ बनतं. म्हणजेच 0° तापमानास बर्फ पाण्यात रूपांतरित होतो आणि दाब काढून घेताच द्रवणांक पूर्ववत होतो, म्हणजेच 0° होतो व पुन्हा पाण्याचे बर्फात रूपांतरण होते. आणि म्हणूनच पूर्णपणे ही तार जरी आरपार निघून गेली तरी सुद्धा ह्या बर्फाच्या लादीला काही फरक पडत नाही, बर्फ तसाच अखंड राहतो. सर्वसाधारणपणे द्रव मर्यादित तापमानापर्यंत जर तापवले तर त्यांचं प्रसरण होतं, म्हणजेच द्रवाला उष्णता दिली तर त्या द्रवामधील जे काही अणू किंवा रेणू आहेत त्यातले बंध तुटतात आणि ते थोडेसे प्रसरण पावतात, द्रव प्रसरण पावतात आणि थंड केले तर आकुंचन पावतात. परंतु पाणी वैशिष्ट्यपूर्ण व अपवादात्मक असं आचरण करतं, म्हणजे 0°पर्यंत 0° तापमानाचे पाणी तापवले तर 4° तापमान होईपर्यंत त्याचे प्रसरणाऐवजी काय होतं, आकुंचन होतं. म्हणजे जिथे प्रसरण व्हायला पाहिजे तिथे 4°पर्यंत त्याचं आकुंचन होतं. म्हणजेच 4° सेल्सिअस पर्यंत आकुंचन झाल्यामुळे 4° सेल्सिअसला पाण्याचे आकारमान हे सर्वात कमी असते आणि 4° सेल्सिअसच्या पुढे तापमान जर आपण वाढवलं तर पाण्याचे आकारमान वाढत जाते. म्हणजेच इथे आपल्याला दिसेल की 0 ते 4° या तापमानादरम्यान असणाऱ्या पाण्याच्या आचरणास पाण्याचे असंगत आचरण असे म्हणतात. म्हणजेच असंगत म्हणजे जे संगत नाही, जे साधारणपणे द्रवाने जे आचरण करायला पाहिजे ते त्या ठिकाणी पाणी करत नाहीत. म्हणजेच जिथे प्रसरण व्हायला पाहिजे पाण्याचं तिथे पाण्याचं 4° काय होतं, आकुंचन होतं आणि त्यानंतर मात्र पुन्हा प्रसरण व्हायला लागतं. हे जे असंगत आचरण आहे हे समजून घेण्यासाठी इथे होप या शास्त्रज्ञांनी एका उपकरणाचा वापर केला आणि त्यांनी ह्यातून पाण्याचं असंगत आचरण काय आहे हे दाखवून दिलं. आता इथे तुम्हाला दिसेल की एक लांब मोजपात्रासारखं काचेचं किंवा आपण ह्या पत्र्याचं सुद्धा एखादं भांडं घेऊ शकतो. ह्याची रचना अशा प्रकारे केली की ह्या भांड्याला एक तळाकडच्या बाजूला एक तापमापी T1 जोडलेली आहे आणि वरच्या बाजूला तापमापी T2 जोडलेली आहे. त्यानंतर पात्राच्या मध्यावर एक गोठण मिश्रण ठेवण्याची सोय केलेली आहे. गोठण मिश्रण म्हणजेच बर्फ आणि मीठ यांचं मिश्रण आहे ते, की ज्याच्यामुळे त्या मिश्रणाचं तापमान हे 0°पेक्षा कमी होतं आणि पाणी थंड होण्यास मदत होते. तर इथे रचना तुमच्या लक्षात आली असेल की एक काचेची किंवा पत्र्याची नळीच्या प्रमाणे एक पात्र घेतलेलं आहे आणि त्या पात्राला दोन तापमापी जोडलेल्या आहेत आणि ह्या तापमापीच्या मध्ये एक गोठण मिश्रण ठेवण्याची सोय केलेली आहे. आता हा प्रयोग नक्की काय केला आणि त्या प्रयोगादरम्यान कोणती कोणती वाचनं घेतली ते इथे दिलेलं आहे. हे इथे जर आपण प्रयोग सुरू केला तर इथे आपल्या लक्षात येईल की हळूहळू पाण्याचं तापमान काय होणार आहे, बर्फामुळे कमी व्हायला सुरुवात होईल. आणि इथे तुमच्या लक्षात येईल तापमान इथे वाढत जातं, त्यावेळेला आकारमान काय होतं, इथे कमी होतं 4° तापमानाला आणि हळूहळू पुन्हा जसं तापमान वाढेल तसं आकारमान
वाढत जातो. हा एक आलेख इथे दाखवलेला आहे. या प्रयोगामध्ये नक्की काय केलेलं आहे ते आपण पाहूया की गोठण मिश्रण हे जे आहे या गोठण मिश्रणामुळे त्याच्या संपर्कात येणारे जे पाणी आहे थंड होतो. पाणी थंड झाल्यावर साधारणपणे काय व्हायला पाहिजे की पाणी आकुंचन व्हायला पाहिजे. पाण्याचं आकुंचन व्हायला पाहिजे म्हणजेच आकुंचन झालं तर काय होणार आहे त्यामधलं वस्तुमान स्थिर आहे परंतु आकुंचनामुळे आकारमान कमी व्हायला पाहिजे आणि कमी आकारमान आणि वस्तुमान जास्त याचा अर्थ घनता जास्त. मग असं असताना जास्त घनतेचं पाणी साहजिकच काय व्हायला पाहिजे खाली यायला पाहिजे. म्हणजे जर एखाद्या पदार्थाचं म्हणजे पाण्याचं तापमान जर एक आपण हे समजा 10 किंवा 12 अंश तापमानाचं पाणी घेतलं असेल तर ते हळूहळू कमी होत जाईल. म्हणजे उदाहरणार्थ आपण 12 अंश तापमानाचं पाणी घेतलं तर काय होणार आहे इथे T1 मध्ये 12 अंश दाखवणार, T2 मध्ये सुद्धा 12 अंश तापमान दाखवणार. हळूहळू पाण्याचं तापमान कमी होईल. पाण्याचं तापमान कमी झालं म्हणजेच त्याची घनता सुद्धा काय होणार आहे वाढत जाणार आहे. आकारमान कमी होते म्हणजेच घनता वाढते. इथे दिसते आपल्याला की पाण्याचं आकारमान कमी झालं म्हणजेच घनता काय झाली वाढली. त्यामुळे 12 अंश मग 10 अंश 8 अंश 7 अंश असं पाण्याचं तापमान कमी कमी होत जाईल. त्यामुळे थंड झालेलं पाणी हे खाली जमा होईल. म्हणजेच इथे आपल्याला पाण्याचं तापमान थोडंसं T2 मध्ये जास्त दिसेल आणि T1 मध्ये कमी दिसेल कारण जास्त घनतेचं पाणी थंड झालेलं पाणी इथे खाली दिसणार आहे. हे 4 अंश सेल्सिअस पर्यंत हे चालू राहतं. 4 अंश सेल्सिअस तापमान आल्याबरोबर आपल्याला असं दिसेल की खालच्या पाण्याचं जे तापमान आहे हे 4 अंश सेल्सिअसच राहिलेलं आहे आणि वर जे पाणी आहे त्याचं तापमान मात्र 0 अंशापर्यंत गेलं. म्हणजे 4 अंश तापमानापर्यंत हे दोन्ही तापमापीमध्ये आपल्याला सारखंच तापमान दाखवलं आणि आणखी तापमान जेव्हा कमी होतं त्यावेळेला 4 अंशापासून तापमान जेव्हा कमी व्हायला सुरुवात होईल त्यावेळेला 4 ते 0 पर्यंत त्याची घनता कमी होत जाते. घनता कमी झाली त्यामुळे आपोआपच ते ताप काय होतंय की वरच्या दिशेला सरकू लागतं आणि 0 अंशाचं तापमान अंश तापमान असलेलं जे पाणी आहे ते वरच्या दिशेला जमा व्हायला लागतं आणि आपल्याला दोन्ही तापमापींमध्ये वेगवेगळं तापमान दिसायला लागतं आणि काही काळाने वरच्या भागामध्ये बर्फ जमायला सुरुवात होते. म्हणजे इथे या उपकरणामध्ये तुम्हाला दिसेल की आधीच्या वेळेला जेव्हा तापमान 12 अंश होतं त्यावेळेला दोन्ही तापमापीमध्ये 12 अंश दाखवणार. जेव्हा तापमान हळूहळू कमी होणार तेव्हा दोन्ही तापमापीतून तापमापींचं तापमान कमी होणार आहे. हे 4 अंशापर्यंत सुरू राहील. 4 अंश सेल्सिअसला मात्र खालच्या तापमापीचं तापमान 4 अंश राहणार आणि त्यानंतर फक्त वरच्या तापमापीतलं तापमान कमी होत जाते आणि ते 0 अंशापर्यंत जाते. म्हणजे इथेच आपल्याला दिसतं की पाण्याचं असंगत आचरण काय आहे. आपण जर T1 आणि T2 ह्यांचा आलेख घेतला तर असा दिसेल की T2 म्हणजेच वरची जी तापमापी आहे त्याचं तापमान 12 अंशापासून 4 अंशापर्यंत कमी होतं आणि नंतर 4 अंशापासून पुन्हा ते कमी होत जातं. जसा कालावधी पुढे जातो तापमान कमी होतं. परंतु तळाकडील तापमापीमध्ये मात्र आपल्याला असं दिसून येतं की 4 अंशापर्यंत तापमान खाली येतं, काही काळासाठी ते स्थिर राहतं आणि पुन्हा त्यानंतर तापमान खाली होत जातं. म्हणजे अशा प्रकारचं आपल्याला वेळ आणि तापमान याचा आलेख या होपच्या उपकरणातून मिळतो. आता ह्यावरच आधारित काही उपयोजन किंवा काही घटना आपल्या आजूबाजूला दिसून येतात ते आपण पाहूया की थंड प्रदेशामध्ये वातावरणाचे तापमान 0 अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी होऊन सुद्धा तेथील जलीय सजीव जिवंत राहतात. म्हणजेच इथे आपल्याला एक आकृती दिलेली आहे, चित्र दिलेलं आहे. इथे दिसतंय की इथे वर
तलावाच्या वर इथे बर्फाचा थर जमलेला आहे, म्हणजे वरून जर आपण एखादा तलाव किंवा नदी पाहिली तर त्याच्यावर आपल्याला पूर्ण बर्फ जमलेला दिसेल, पण त्याच्या खाली मात्र सजीव सृष्टी जी आहे ती मात्र टिकून राहिलेली आहे हे दिसतं। म्हणजे मासे किंवा इतर काही वनस्पती असतील पाण्यातल्या त्या तिथे टिकून राहतात, कारण पाण्याच्या असंगत आचरणामुळे हे जे तापमान आहे हे 4 अंश सेल्सिअस राहतं, जे तळाकडचं तापमान आहे ते, आणि वरच्या भागामध्ये घनता कमी असल्यामुळे बर्फाची घनता कमी आहे पाण्याची घनता जास्त आहे, घनता कमी असल्यामुळे बर्फाचा हा थर वर जमून राहतो। तसंच थंड प्रदेशात हिवाळ्याच्या कालावधीत पाणी वाहून नेणारे नळ फुटतात किंवा खडकांना भेगा जातात। इथे सुद्धा काय होतं की ज्या वेळेला पाण्याचं तापमान कमी होतं हिवाळ्यामध्ये आणि ते 0 अंशापर्यंत जेव्हा पोहोचू लागतं त्यावेळेला 4 अंश तापमानाला घनता सगळ्यात जास्त असते आणि 0 अंश तापमानाला घनता कमी असते। घनता कमी असते कारण त्याचं आकारमान वाढू लागतं, आकारमान वाढू लागल्यामुळे ते जे नळ असतील पाणी वाहून नेणारे ते नळ फुटतात किंवा खडकांना भेगा पडतात।